नवी मुंबईमध्ये योग दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. वाशी आणि कोपरखेळणे येथे आयोजित कार्यक्रमात आमदार गणेश नाईक, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यासह अनेकांनी योगासने केली. यावेळी योग प्रशिक्षकांचा सन्मानही करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला योगाचे महत्त्व पटवून सांगितले असे प्रतिपादन आमदार गणेश नाईक यांनी केले. योगाच्या माध्यमातून सकारात्मक जीवन जगताना सर्वांच्या कल्याणाचा किंबहुना वैश्विक हिताचा विचार व्हायला पाहिजे. योगामुळे शरीराच्या आरोग्यासोबतच मनाचे आरोग्य देखील उत्तम राखले जाते. त्यामुळे व्याधींना दूर ठेवायचे असेल तर प्रत्येकाने योगासने करावीत, त्याचबरोबर इतरांनाही योगा करण्यासाठी प्रेरित करावे. कोरोनासारख्या संकट काळात ज्यावेळी व्यायामाची साधने बंद होती त्यावेळी योगाच्या माध्यमातून आरोग्य अबाधित ठेवता आल्याचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी यावेळी म्हणाले. 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. योगा फॉर सेल्फ आणि योगा फॉर सोसायटी या थीममध्ये यावर्षी 10व्या वर्षी हा योगा संपूर्ण विश्वमध्ये हा योग दिवस साजरा केला जातो. योगाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपला भारत देश आणि आपल्या देशाची संस्कृती, सांगितलं जातं की 5000 वर्षापासून योगाभ्यास हा केला जातो. आपलं शरीर आणि आपलं मन हे संतुलित ठेवण्याकरता योगाभ्यास याचं महत्त्व हे अनन्यसाधारण असताना आजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये प्रत्येक, मग तो ज्येष्ठ नागरिक असेल, महिला असेल, पुरुष असेल, युवक असेल, युवती असेल, विद्यार्थी असतील, सर्वांकरताच योग आणि योगाभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा आहे.